आपण इयत्ता 11वी विषय मराठी या विषयाचा अभ्यासक्रमाबद्दल आणि मूल्यमापनाच्या संदर्भात आपण आज आजच्या तासामध्ये चर्चा करणार आहे। आपल्याला माहित आहे की मागच्या वर्षी 11वीचा सिलेबस आणि मूल्यमापनाचं पॅटर्न बदललेलं आहे। आपल्या 11वीच्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये 5 भाग आहेत। त्यामध्ये पहिला भाग पाठ आणि कविता, यामध्ये 1 ते 6 पाठ आणि कविता अभ्यासायचे। भाग दुसरा, यामध्ये 6 पाठ आणि कविता अभ्यासायचे। भाग तिसरा, यामध्ये मराठी साहित्याचे एक प्रकार नाटक, त्याचा परिचय आणि यामध्ये 3 या ठिकाणी नाटक दिलेले आहेत। आणि भाग चौथा, यामध्ये उपयोजित मराठी। उपयोजित मराठीमध्ये आपल्याला 12वी मुलाखत हा एक भाग आपण पाहणार आहोत पुढच्या वर्षी। वृत्तलेख हा एक भाग आहे आणि अहवाल आणि माहितीपत्रक हे 12वीसाठी आहे। आणि 11वीसाठी उपयोजित मराठीमध्ये सूत्र संचालन, मुद्रित शोधन, अनुवाद, अनुदिनी त्याचं लेखन आणि रेडिओ जॉकी हे 5 भाग उपयोजित मराठीमध्ये आपल्याला पाहायचे। आणि भाग 5 यामध्ये व्याकरण आपल्याला पाहायचे। व्याकरणामध्ये आपल्याला 5 घटक पाहायचेत। 1 शब्दशक्ती, 2 काव्यगुण, 3 वाक्यसंश्लेषण, 4 काळ आणि 5 शब्दभेद। अशा प्रकारे आपल्याला 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये 5 भाग आपल्या पाठ्यपुस्तकाचे आपल्याला पाहायचे। मूल्यमापनाची जी प्रक्रिया आहे यामध्ये आपल्याला 11वीसाठी फर्स्ट टर्म 50 गुणाचे आहे, सेकंड टर्म 100 गुणाचे आहे। फर्स्ट टर्ममध्ये 25 गुणाची एक युनिट टेस्ट आहे आणि सेकंड टर्ममध्ये 25 गुणाची युनिट टेस्ट आहे। म्हणजे मूल्यमापनाच्या आराखड्यामध्ये आपल्याला थोडंसं हे लक्षात घ्यायचं आहे की प्रथम चाचणी पंचवीस गुण, त्यानंतर प्रथम सत्र परीक्षा 50 गुण, त्यानंतर द्वितीय चाचणी 25 गुण आणि द्वितीय सत्र परीक्षा 100 गुण। असा आपल्याला वर्षभरासाठी 200 गुणांच्या अशा स्वरूपात परीक्षा असणार आहे। म्हणजे प्रथम सत्र अगोदर तुम्हाला एक प्रथम चाचणी द्यायची 25 गुणाची, त्यानंतर प्रथम सत्र परीक्षा 50 गुणाची, द्वितीय सत्रामध्ये एक चाचणी असणार आहे 25 गुणाची आणि द्वितीय सत्रामध्ये परीक्षा असणार आहे 100 गुणाची। यामध्ये 80 + 20 80 गुणाची लेखी परीक्षा असेल आणि 20 गुणाची तोंडी परीक्षा असणार आहे। हा आपला वर्षभरासाठी 11वीसाठी असणारा पॅटर्न आहे। एक लक्षात घ्या की मागच्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी 11वीमध्ये कोविड
19 चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आणि लॉकडाऊनमुळे सेकंड टर्म जी आहे युनिट टेस्ट झाली, पण सेकंड टर्ममध्ये जी काही द्वितीय परीक्षा आहे, द्वितीय सत्रातील परीक्षा, वार्षिक परीक्षा आपण त्याला म्हणतो, ही परीक्षा झालीच नाही. आणि याचा परिणाम असा झाला की परीक्षा न झाल्यामुळे 11वीचा रिझल्ट तयार करा कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला. आणि तेव्हा शासनानं मग हा जो भाग झालेला होता, झालेला भाग प्रथम सत्रामध्ये 25 गुणाची चाचणी झाली होती, फर्स्ट टर्म एक्झाम झाली होती, द्वितीय सत्रामध्ये चाचणी झाली होती, म्हणजे हा 100 मार्काचा भाग मूल्यमापनाचा झालेला असल्यामुळे मागच्या वर्षी 100 मार्काच्या मूल्यमापन पद्धतीनुसार 11वीचा रिझल्ट तयार केला गेला. म्हणजे 100 पैकी ज्यांना तर तिन्ही गुणून 35 मार्क असे पास, अशा पद्धतीने रिझल्ट मागच्या वर्षीचा तयार झाला. पण आपल्या बोर्डाच्या पुस्तकाप्रमाणे मूल्यमापनाचा आराखडा 11वीसाठी अशा प्रकारे आहे, म्हणजे तुम्हाला 200 पैकी 70 गुण वर्षभरामध्ये हे जे मूल्यमापन आहे त्यामध्ये पडले पाहिजे, म्हणजे तुम्हाला 35 मार्क, 70 म्हणजेच ॲव्हरेज 35 येईल, आणि तुमच्या या विषयाची मार्क ही त्या ठिकाणी 70 जर येत आहे 200 पैकी तर 35 मार्क हे मार्कवर असणार आहे. अशा प्रकारे हा मूल्यमापनाचा आराखडा आहे. आणि द्वितीय सत्रामध्ये जे 100 गुणाची जे काही समजा परीक्षा आहे त्यामध्ये 80 गुणाची लेखी परीक्षा, 20 गुणाची तोंडी परीक्षा. पूर्वीच्या पॅटर्नमध्ये 20 गुणाची जी काही तोंडी परीक्षा होती, तोंडी परीक्षेचा आपण त्याला म्हणतोय कारण यामध्ये फक्त 6 मार्काचा भाग असा होता की जो भाग किंवा जे कौशल्य हे त्या ठिकाणी लिखित स्वरूपात आपल्याला उत्तरपत्रिकेच्या स्वरूपात आपल्याला द्यावं लागायचं, आणि बाकी 14 मार्काचा भाग हा तोंडी स्वरूपात असायचा. पण यामध्ये अडचण, आपण जी मराठीमध्ये उपयोजित मराठीत आपण पाहणार आहे की कुठलीही भाषा शिकताना आपल्याला मूलभूत अशी 4 कौशल्य असतात, मूलभूत 4 कौशल्य, ज्यामध्ये समजा आपण पाहतो की श्रवण कौशल्य हे कौशल्य असतं, भाषण संभाषण हे दुसरं कौशल्य असतं, त्याच्यानंतर समजा वाचन कौशल्य तिसरं कौशल्य, आणि लेखन कौशल्य चौथं कौशल्य. म्हणजे हे मूलभूत 4 कौशल्य आहे, आणि या 4 कौशल्यावर आधारित आपल्याला तोंडी परीक्षा असते. आणि पूर्वीच्या पॅटर्नमध्ये काय होतं, मग श्रवण कौशल्य यात 6 गुणासाठी कौशल्य असायचं, अगदी बोर्डाला सुद्धा 11वीसारखंच की उत्तरपत्रिका एक पेजच असायची, त्याच्यावर त्या ठिकाणी आम्ही समजा काही शब्द मांडायची आणि विद्यार्थ्यांनी अचूक लिहायची, शुद्ध लेखन किंवा व्याकरणाच्या नियमानुसार लिहायची, आणि 3 वाक्य शिक्षकांनी सांगायची आणि त्या उत्तरपत्रिकेवर विद्यार्थ्यांनी लिहायची. हे श्रवण कौशल्य म्हणजे ॲक्टिव्हिटी लिहायचं, म्हणजे उत्तरपत्रिका त्याची असायची. पण बाकी जी 3 कौशल्य की त्यामध्ये भाषण संभाषण, यामध्ये मग एखादा विषय त्या ठिकाणी मुलांना दिला जायचा आणि त्या विषयावर मुलांनी त्या ठिकाणी 5 मिनटं भाषण करायचं. त्याच्यानंतर संभाषण कौशल्यामध्ये समजा मुलांना काही प्रश्न शिक्षकांनी विचारायचे, आवड निवड असेल, वाचन असेल, किंवा त्या ठिकाणी समजा भविष्यामध्ये त्याची स्वप्न असतील, किंवा एखादा छंद असेल, किंवा आवडलेल्या पुस्तकाबद्दल समजा काही प्रश्न असतील, असं एक संभाषणाच्या स्वरूपामध्ये, आणि प्रकट वाचन, म्हणजे असे एक 3 कौशल्य दुसरे असायची की जी तोंडी स्वरूपात निवड असायची. आता काय केलं बोर्डानं की 20 मार्काचं प्रॅक्टिकल वर्कसुद्धा ॲक्टिव्हिटी बेस्ड केलेलं आहे, म्हणजे ते सुद्धा लिखित स्वरूपात, समजा भाषण कोणत्या कुठल्या विषयावर करणार आहे ते त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीच्या पद्धतीनं त्याला त्या ठिकाणी एक थोडंसं लिहून द्यायचं आहे, किंवा जे काही समजा संभाषण आहे प्रश्न वगैरे विचारणार ते सुद्धा ॲक्टिव्हिटी आपण करून घ्यायची आहे. म्हणजे थोडं स्वरूप बदललं आहे, म्हणजे भाषा विषयामध्ये फक्त मुलांनी ऐकायचंच असं नाही तर आम्ही किंवा शिक्षक जे सांगतील त्याला प्रतिसादसुद्धा त्या मुलांनी द्यायचा आहे, असं ॲक्टिव्हिटी बेस्ड हे त्या ठिकाणी नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्याला त्या ठिकाणी समजा अध्ययन करायचं आहे किंवा अध्यापन करणारे तशा प्रकारे अध्यापनसुद्धा करायचं आहे.
सांगायचं उद्देश काय की जसं पारंपरिक विषय होते तसे आता हे भाषा विषय सुद्धा राहिले नाही. पारंपरिक म्हणजे पूर्वी कसं असायचं की अगदी प्राचीन साहित्यापासून ते अर्वाचीन साहित्यापर्यंत आपल्याला त्या पाठ्यपुस्तकामध्ये गद्य असायचे, पद्य असायचे, काही व्याकरणचा भाग असायचा, निबंधासारखा काही भाग असायचा. पण आता हे स्वरूप बदलले. आता आपण पाहतो की नवीन पाठ्यपुस्तकामध्ये धडे कविता किंवा कुठल्या तरी समजा पुस्तकातील एखाद्या कथेतील एखाद्या कादंबरीतील उतारा या ठिकाणी अभ्यासायचा किंवा कुठल्या तरी समजा संत साहित्यातील एखादा अभंग आहे, कुठल्या तरी कवीची एखादी कविता आहे, म्हणजे अशा पद्धतीने जे पारंपरिक आपण शिकत आलो किंवा व्याकरणमध्ये जे काही समजा आपण शिकत आलो ठराविकच पाठ करायचं तेच लिहायचं, म्हणजे याला थोडंसं फाटा देण्याचं काम नवीन अभ्यासक्रम निर्मिती मंडळानं केलेलं आहे. आणि जास्तीत जास्त महत्त्व भाषा विषयामध्ये ॲक्टिव्हिटीजना दिलेलं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या सहभागाला महत्त्व जास्तीत जास्त दिलेलं आहे. आणि यातूनच उपयोजित मराठीचा हा त्या ठिकाणी अभ्यासक्रम आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. कारण आपण जे भाषा शिकत असतो त्या भाषेचं उपयोजन आपल्याला समाजामध्ये करायचं असतं, उपयोजन समाजामध्ये करायचं असतं. समजा वृत्तलेख आहेत, अहवाल लेखन आहे, सूत्रसंचालन आहे, सादरीकरणासारखा भाग आहे, अनुवाद करण्यासारखा भाग आहे, किंवा अगदी दूरदर्शन आहे, आकाशवाणी आहे, किंवा अलीकडे आकाशवाणीत FM सारखी बरीचशी आकाशवाणीची केंद्र सुरू झालेली आहेत. मग त्या आकाश FM वर रेडिओ जॉकी हा नवीन एक प्रकार आलेला आहे. रेडिओ जॉकीमध्ये एकच संचलन करणारा तासभर आपल्या श्रोत्यांचं मनोरंजन करण्याचं तो काम करत असतो. अशा पद्धतीनं हे जे आपण जी भाषा शिकतो त्या भाषेचं उपयोजन आपल्याला व्यवहारात करता आलं पाहिजे. समजा सूत्रसंचलन आहे, आता आपल्याला अकरावीत पाहायचं आहे ते सूत्रसंचलनाचा भाग आहे. सूत्रसंचलन आपण पाहतो की पूर्वीच्या काळामध्ये अगदी प्राचीन काळापासून काही मनोरंजनाचे कार्यक्रम होतात, काही त्या ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम होतात, अध्यापन प्रक्रिया होत असते, किंवा त्या ठिकाणी काही पुरस्काराचे काही त्या ठिकाणी समजा कुठले सातत्याने समाजामध्ये कार्यक्रम होत असतात. आणि त्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचलनाचा जो भाग आहे हा त्या ठिकाणी कुठेही केव्हाही पूर्वीपासूनच चालत आलेला आहे. पण बरेचसे उपयोजनाचे क्षेत्र पूर्वी कशी होती की एक हौस म्हणून ती उपयोजनाची क्षेत्र त्या ठिकाणी लोक आत्मसात करायचे. समजा वृत्तांत लेखन आहे, वर्तमानपत्र चालवणं आहे, त्यात बातम्या देणं आहे. पूर्वीच्या काळामध्ये ज्यांना ते जमतं ते त्या ठिकाणी निस्वार्थी भावनेमध्ये करत असायचे. ज्याला समजा ज्ञान आहे ते समाजाला निस्वार्थी भावनेनं ते द्यायचे, प्रबोधन करायचे. ज्यांना चांगल्या गोष्टी सांगता येतात ते निस्वार्थी भावनेनं ते सांगत राहायचे. परंतु अलीकडच्या काळामध्ये बघतो आपण की जसं जसं समाज आधुनिक बनत चालला तसं तसं जे काही हुशार असलेली माणसंसुद्धा ज्यांना ज्ञान आहे ते ज्ञान देणं असेल, किंवा ज्यांना त्या ठिकाणी समजा वृत्तांत लिहिणं आहे, ज्यांना जमतं ते त्या ठिकाणी बातम्या तयार करतात, हे असेल. म्हणजे अगदी कुठल्याही गोष्टी अलीकडे बघतो आपण की हौस म्हणून राहिली नाही. पूर्वी हौस म्हणून बरेचसे छंद जपले जायचे, पण अलीकडच्या काळामध्ये अशी परिस्थिती राहिली नाही. सूत्रसंचलनाच्या बाबतीमध्ये सुद्धा आता ते एक करिअर म्हणून त्याकडे पाहिलं जातं. चांगला दर्जेदार जर सूत्रसंचलन करणार असेल तर त्याला त्या ठिकाणी अगदी भरपूर मानधन दिलं जातं, मोठमोठ्या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित केलं जातं, सन्मान केला जातो. म्हणजे पूर्वीसारखा हौस म्हणून नाही, किंवा ज्यांना त्या ठिकाणी समजा ज्ञान आहे, ज्यांच्याकडे प्रबोधन करण्याची कॅपॅसिटी आहे, अशी लोकं ही त्या ठिकाणी समाजामध्ये प्रबोधन करतात. पण ती प्रबोधन करत असताना त्या पैसे घेतात, कारण व्यावहारिक बनले नाहीत. आधुनिक समाज कसा बनलेला आहे, पूर्वीच्या काळामध्ये आपण जर प्राचीन काळात गेलो, अगदी मानव पंथाच्या काळातसुद्धा गेलो, चक्रधर स्वामी यांचे जे काही शिष्यवर्ग आहेत ते गावगाव जायचे, लोकांना त्या ठिकाणी सन्मार्गाची शिकवण द्यायचे. संत ज्ञानेश्वरापासून संत तुकारामापासून आपण प्राचीन संतांचीसुद्धा परंपरा पहा. अगदी संत नामदेव तर त्यांनी त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची पताका अगदी देशभर फडकवण्याचं काम केलं. पंजाबपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी
लोकांना सन्मार्गाची शिकवण देण्याचे काम केलं. एवढंच नव्हे की शीख धर्माचा धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहेब यामध्ये सुद्धा संत नामदेवांची काही वचनं त्या ठिकाणी दिली आहेत. सांगायचा उद्देश काय, ही पूर्वी हे प्रबोधन करणारे असतील किंवा वर्तमानपत्र चालवणारे असतील किंवा त्या ठिकाणी कुठलेही कार्य करणारे असतील, म्हणजे भाषेचा उपयोग करून समाजाला प्रबोधन करणारे असतील, हे हौस म्हणून छंद म्हणून ते करायचे. तिथं व्यवहार नव्हता, पण अलीकडे त्या ठिकाणी समाज व्यवहारिक बनलेलं आहे, आधुनिक बनलेलं आहे, आणि याच्यामध्ये उपयोजित मराठीला अधिक महत्त्व त्या ठिकाणी येत चाललेलं आहे. आणि म्हणून आपल्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने सुद्धा की पारंपरिक हा विषय न घेता याच्यामध्ये खूप मोठा बदल केलेला आहे आणि उपयोजित मराठीला जवळपास या 80 गुणामध्ये 20 गुण म्हणजे 25% एवढा त्या ठिकाणी गुणामध्ये सुद्धा जे वेटेज म्हणतो आपण, महत्त्व म्हणतो आपण, तर ते महत्त्व हे 25% महत्त्व हे उपयोजित मराठीला दिलेलं आहे. आणि पूर्वी त्या ठिकाणी काय होतं की शिक्षकच शिकवायचे, आपण त्या शिकायचं आणि लेखी स्वरूपात मांडायचं. आता असं नाही, आता ॲक्टिव्हिटीज आपण करायचे, म्हणजे स्वाध्यायसुद्धा बदललेले आहेत की समजा एखादा पाठ असेल, समजा कुठल्या तरी एखाद्या विषयावर असेल, ऐतिहासिक असेल, तर आपण त्याचं संकलन करा असं कृती त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाते. किंवा तसं त्या ठिकाणी सादरीकरण वगैरे अशा पद्धतीने त्या ठिकाणी घडवून आणण्यासाठी आपण पत्रनाट्याच्या स्वरूपात असेल किंवा आणखी त्या ठिकाणी कुठल्या तरी पुस्तकांच्या वाचनाच्या स्वरूपात असेल किंवा एखादा समजा लेखनाच्या स्वरूपात असेल, त्यावर एखादा विषय घेऊन लेखन करून घेणं असेल, असं ॲक्टिव्हिटीज याच्यावर त्या ठिकाणी भर अलीकडच्या नवीन सिलेबसमध्ये किंवा नवीन अभ्यासक्रमात दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण सुरुवात करत असताना थोडक्यात त्या ठिकाणी आपण एक स्वरूप मूल्यमापनाचं पाहिले किंवा अलीकडच्या बदललेल्या अभ्यासक्रमाचं स्वरूप पाहिलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी माहीत आहे की आपल्या पुस्तकातील, कारण पुस्तक लगेच बदलणं शक्य नसतं, कदाचित पाठ्यपुस्तक तयार करत असताना ह्या कोविडची परिस्थिती तेव्हा नव्हती, पण लॉकडाऊनमुळं समजा बरेचसे महिने त्यामध्ये गेल्यामुळं निकाल उशिरा लागला, ॲडमिशन्स उशिरा झाली आणि शैक्षणिक वर्ष हे देखील त्या ठिकाणी कमी होईल असा विचार करून मग आपला जो सिलेबस आहे, आपलं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकातील काही भाग हा 11वीसाठी या वर्षासाठी कमी केलेला आहे. हा कमी केलेला भाग हा फक्त याच वर्षासाठी असणार आहे. पुढच्या वर्षी कदाचित जर सुरळीत जूनपासून हे सगळं सुरू झालं तर आपल्याला पूर्ण या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम अभ्यासावा लागणार आहे. आपल्याला यामध्ये जवळपास 4 भागातील घटक कमी केलेले आहेत, म्हणजे 4 भागातील घटक आपल्याला 11वीसाठी या वर्षासाठी शिकायचे नाहीत सद्यस्थितीमध्ये. कदाचित त्यामध्ये आणखी बदल होईल, कारण आणखी सुरू आपल्या शाळा महाविद्यालय झाली नाहीत, त्याच्यामुळे कदाचित आणखी जर हा कालावधी वाढत गेला तर कदाचित आणखी सिलेबस कमी होईल. काही काही लोक तर असं म्हणतात, चर्चा करतात की कदाचित शैक्षणिक वर्षसुद्धा बदले, जसं विद्यापीठाचं बदललं आहे, विद्यापीठाचं शैक्षणिक वर्ष बदललं असं आपण पेपरमध्ये बातम्यामध्ये वाचलं असेल, कदाचित तसंच आपलंसुद्धा एखाद्या दिवस बदलेल अशी चर्चा त्या ठिकाणी काही लोक करतात. कदाचित काही शैक्षणिक वर्ष लॅप्स होण्याची चर्चा करतात, पण काय असेल ते असेल, पण सद्यस्थितीमध्ये आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की आपल्या पुस्तकातील भाग 1 यामध्ये जे काही 6 कविता आणि पाठ पाहायचे आहेत, यामध्ये एक कविता प्राणसई इंदिरा सत्यांची कविता आहे, ही कविता या वर्षासाठी कमी करण्यात आलेली आहे, म्हणजे त्या अभ्यासायची आवश्यकता नाही. त्यानंतर भाग 2 11वा पाठ आहे, वाङ्मय लेण्याचा शिल्पकार सुमती देवस्थळे यांचा, हा एक त्या ठिकाणी पाठ कमी केलेला आहे. त्यानंतर भाग 3 या साहित्य प्रकारामध्ये नाटक साहित्य प्रकारात आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये दुसरं नाटक ध्यानीमणी प्रशांत दळवी यांचं हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रमातून कमी केलेलं आहे, यावर्षी त्याचा आपल्याला अभ्यास करायचा नाही. आणि भाग 4 उपयोजित मराठीमध्ये आपल्याला 5 घटक पाहायचे आहेत, सूत्रसंचालन, मुद्रित शोधन, अनुवाद,
अनुदिनी लेखन त्याला आपण ब्लॉग म्हणतो, कॉम्प्युटरशी संबंधित आहे। आणि रेडिओ जॅकेट हे पाच भाग आहेत, यातील अनुवाद हा जो भाग आहे हा आपल्याला त्या ठिकाणी या वर्षासाठी कमी केलेला आहे, म्हणजे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा नाही। व्याकरणामध्ये मात्र पाचच्या पाचचे घटक आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहेत। असे या ठिकाणी आपल्याला चार घटक एकूण अनुक्रमणिकेमध्ये जो समजा जे टॉपिक दिलेले आहेत, प्रकरणं दिलेले आहेत, यातील चार प्रकरण आपल्याला थोडक्यात कमी केले आहेत या वर्षासाठी। कदाचित पुढच्या वर्षी जूनपासून जर ते सुरू झालं तर ते त्या ठिकाणी कमी असणार नाही, संपूर्ण अभ्यासक्रम अकरावीच्या पाठ्यपुस्तकातील असणार आहे। हे सद्यस्थितीतलं मी सांगतो तुम्हाला, कदाचित याच्यामध्ये बदलही होईल, पण झालेला जो बदल आहे तो बदल आम्ही तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी सांगू सूचित करू। आपल्याला सुरुवात करताना उपयोजित मराठी ह्या भागापासून आपल्याला सुरुवात करायची। उपयोजित मराठीमध्ये आपल्याला जे पाच घटक पाहिजे आहेत, हे पाच घटक पाहिजे। या पाच घटकामध्ये एक तर घटक ज्या वर्षासाठी कमी आहे, अनुवाद। अनुवाद आपल्याला माहिती आहे, अनुवाद करणं म्हणजे दुसऱ्या भाषेतील जे काही साहित्य असतं त्या साहित्याचं आपल्या भाषेमध्ये अनुवाद करणे, रूपांतर करणे त्याला म्हणतो। समजा एखादं शेक्सपियरचं नाटक असेल, एखादं शेक्सपियरचं नाटक असेल, ते नाटक मराठीमध्ये समजा ट्रान्सलेट केलेलं असतं, नटसम्राट हे नाटक त्याच धर्तीवर ट्रान्सलेट केलेलं आहे। काही जण त्या ठिकाणी कादंबऱ्याचं, जसं आता उदाहरण सांगायचं म्हणजे ए पी जे अब्दुल कलाम यांचं विंग्ज ऑफ फायर हे आत्मचरित्र आहे इंग्लिशमध्ये, आणि तेच आत्मचरित्र माधुरी शानबाग यांनी अग्निपंख नावाने हे रूपांतरित केलेलं आहे। हे अनुवाद करण्याची पद्धत असते, त्यामध्ये त्या ठिकाणी अगदी शब्द शब्दाने शब्द अनुवादित न करता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आशय न बदलता, आशय न बदलता, मुद्दे न बदलता, मग अनुवाद कशा पद्धतीने करायचा असतो हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं। म्हणजे बऱ्याचशा दर्जेदार साहित्याचा आपल्या भाषेमध्ये अनुवाद होत असतो, कारण ते दर्जेदार साहित्य हे आपल्याला जे मूळ भाषेत आहे ते आपल्याला समजत नसतं, आणि मग म्हणून बरेचसे साहित्य काय करतात की आपल्या भाषिक लोकांसाठी मग त्याचा अनुवाद करत असतात। किंवा जसं आता भगवद्गीता आहे मूळ संस्कृतमध्ये आहे, मग भगवद्गीता संस्कृतमध्ये असल्यामुळे ज्यांना समजा संस्कृत कळते त्यांनाच ते भगवद्गीतेचा आशय करणार आहे। मग ज्ञानेश्वरांना वाटलं की मराठी भाषिक लोकांसाठी आपण परमेश्वराचं जे काही आघात असणारं ज्ञान जे समाजाला त्यांनी दिलेलं आहे भगवद्गीतेच्या माध्यमातून, ते आपण काय करावं मराठीमध्ये सांगावं, म्हणून मग ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली। सांगायचा उद्देश काय की उपयोजित मराठीमध्ये आपण ज्या भाषेत शिकत असतो, आपण ज्या भाषेत शिकतो त्या भाषेचं उपयोजन आपल्याला समाजामध्ये करता आलं पाहिजे, हा उद्देश असतो। मग उपयोजित मराठीमध्ये आपल्याला सूत्रसंचालनाचा भाग हा सुरुवातीला पाहायचा। आपण एक एक भाग पाहणार आहोत, जोपर्यंत आपलं अगदी शाळा कॉलेज सुरू होणार नाही तोपर्यंत आपण अशाच स्वरूपात ऑफलाईन यूट्यूबच्या माध्यमातूनच आपण त्या ठिकाणी भाषेविषयाचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये उपयोजित मराठी यात आपल्याला जे पाच घटक आहेत त्या पाचपैकी एक आपण सोडून द्यायचं आहे, अनुवाद सोडून द्यायचं आहे। आपल्याला यातील चार घटक पाहिजेत, सूत्रसंचालन हा एक घटक आहे, मुद्रित शोधन हा दुसरा घटक आहे, अनुदिनी लेखन हा तिसरा घटक आहे, आणि रेडिओ जॉकी हा पाचवा घटक आहे। म्हणजे यातील पाचपैकी चार घटक आपल्याला पाहायचेत, यात आपल्याला सूत्रसंचालन हा पहिला घटक आपल्याला पाहायचा। उपयोजित मराठी मराठीमध्ये सूत्रसंचलन हा भाग जरी आपल्याला पाहायचा असेल तरीसुद्धा तत्पूर्वी आपल्याला काय करावं लागणार आहे, उपयोजित मराठी म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायचं आपल्याला। आपण पाहतोय की आपलं जीवन हे पूर्ण भाषेनं व्यापलेलं असतं, भाषेशिवाय आपल्या जीवनाला अर्थ नसतो, कारण
आपले जीवन व्यवहारामध्ये असेल, साहित्यात असेल किंवा संवाद संभाषणात असेल, दृकश्रव्य माध्यमात असेल, आपण त्या ठिकाणी सातत्याने काय करत असतो, भाषेचा वापर करतो. त्यालाच आपण काय म्हणू, उपयोजन म्हणू, त्यालाच उपयोजन म्हणायचं. मग हे उपयोजन करत असताना आपण पाहतो की विषयानुसार क्षेत्रानुसार आपलं उपयोजन किंवा भाषेचा वापर हा बदलत जात असतो. म्हणजे विषय जसा असेल, क्षेत्र जसं असेल, त्यानुसार आपण भाषा बदलत जातो. जसं आपण बघतो अध्यात्माची भाषा वेगळी असते किंवा वैज्ञानिक भाषा वेगळी असते, किंवा क्षेत्रानुसार जर विचार केला वकिलांची भाषा वेगळी असते, राजकारण्यांची भाषा वेगळी असते, किंवा त्या ठिकाणी समजा अगदी क्षेत्र बदलले, विषय बदलले की भाषेच्या अभिव्यक्तीचं स्वरूपसुद्धा काय होत असतं, बदलत जात असतं. त्यामुळे भाषेच्या आविष्काराची विविध रूपे आपणास पाहायला मिळतात. आविष्कार म्हणजे व्यक्त होणं. साहजिक क्षेत्र वेगळी, त्या ठिकाणी भाषा वेगळी, विषय वेगळे, भाषा वेगळी, किंवा त्या ठिकाणी आपण बघतो की भाषा ही चार कोसावरसुद्धा बदलते. अभिव्यक्त करणं म्हणजे समजा आपले जे काही भावना आहेत, आपले जे विचार आहेत, आपली जी कल्पना आहे, ही कल्पना लोकांना पटवून देणं म्हणजे अभिव्यक्त होणं. आपण पाहतो की भाषा आहे म्हणून आपण आपली प्रगती करू शकतो, आपली प्रगती करू शकतो. म्हणजे इतर पशुपक्षी आणि मानव यांच्यामध्ये हाच महत्त्वाचा फरक आहे. भाषा सगळ्यांनाच आहे. आपल्या अंतकरणातील भावना हे जसं पशुपक्षी व्यक्त करतात, प्राणी व्यक्त करतात, तशाच पद्धतीनं मानवसुद्धा आपल्या अंतकरणातील जी भावना आहे ती भावना व्यक्त करत असतो. मग त्या आनंदाची भावना असू द्या, भीतीची भावना असू द्या, किंवा त्या ठिकाणी सन्मानाची भावना असू द्या, म्हणजे तो व्यक्त करत असतो. आपण बघतो की पक्षीसुद्धा जर त्यांच्यावर एखादं संकट आलं तर आवाज गोंगाट करतात. संकट आलेलं हे आपल्या जातीच्या सगळ्यांना कळावं आणि कदाचित कुणीतरी आपल्याला मदत करावी हा हेतू त्यामागचा असतो आणि म्हणून ते गोंगाट करतात. आनंद असेल, आनंद व्यक्त वेगळ्या पद्धतीने करतात, किंवा दुःख असेल, दुःख वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात. म्हणजे ही भाषा प्रत्येकाला, पशुपक्ष्यांना आहे, प्राण्यांना आहे, आणि तसेच आपल्या मानव जातीला सुद्धा ही भाषा आहे. फक्त फरक कोणता आहे की आपल्याला लेखन सामर्थ्य, हे सामर्थ्य आपल्याला आपण विकसित केलेले आहे. समजा जसे एखादा पशुपक्षी हा भावना व्यक्त करतो, विचार व्यक्त करतो, कल्पना व्यक्त करतो, पण तो त्या ठिकाणी लिहू शकत नाही, लिहू शकत नाही. एखादा पशुपक्षी प्राणी त्याला जर संकट आलं तर त्या संकटामध्ये कसं निभावून न्यायचं हे कदाचित त्याला अवगत असतं. आपल्या जातीच्यांना तो त्या ठिकाणी आवाजाच्या माध्यमातून सांगत असतो. कदाचित नंतरची जी काही समजा त्यांची जी पिल्लं असतात किंवा जी काही समजा त्यांची नंतरची पिढी असते तेही त्या ठिकाणी आत्मसात करतात, तशा पद्धतीने राहतात. पण त्या ठिकाणी फक्त काय की जे सांगितलेलं असतं आवाजाच्या माध्यमातून तेच त्या ठिकाणी पुढं शिकत जातात. मानवाचं एक आहे की मानव काय करतो की आपले विचार, आपली कल्पना किंवा आपली भावना हे लिहिण्याचं सामर्थ्य त्याला अवगत असल्यामुळे तो त्या ठिकाणी लिहून ठेवतो, आणि जे लिहिलेलं असतं हे त्या ठिकाणी पुन्हा दुसऱ्यांना ते वाचता येतं आणि ते चिरंतन काळ टिकणारं असतं. कारण लिहिलेलं जे वाङ्मय असतं ना ते अक्षर वाङ्मय असतं. अक्षर म्हणजे ज्याचा क्षर होत नाही, जे नष्ट होत नाही, अशा प्रकारचं ते वाङ्मय असतं. आणि एवढंच नव्हे तर आपण बघतो की एखाद्या जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी एखादा शोध लागतो आणि त्यांच्या भाषेत ते लिहिलं जातं, पण अनुवाद असल्यामुळे की जे आपल्याला अनुवादाचं कौशल्य हे त्या ठिकाणी उपयोजित मराठीमध्ये पाहायचं आहे, त्या अनुवादाचं कौशल्य असल्यामुळं मग आपण त्या ठिकाणी समजा आपल्या भाषेमध्ये अनुवाद करतो आणि ते त्याचं अध्ययन करतो किंवा ते अध्यापन करतो, नव्या पिढीला आपण सांगतो, आणि ते अक्षर असल्यामुळे, अक्षर नष्ट न होत असल्यामुळे ते त्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या राहतात. आणि यामुळं आपण बघतो की नवे नवे शोध लागतात. माणसं आपण पाहतो की गरज ही शोधाची जननी म्हटली जाते. आपल्याला गरज एखाद्या गोष्टीची वाटली की आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि मग त्याच्यावर संशोधन करतो, आणि संशोधन झालं की मग त्या ठिकाणी जगात कुठेही हो त्याचा फायदा सगळ्याच समाजाला होत असतो. असं पशुपक्ष्यामध्ये घडत. जसं आता ही समस्या आपली कोविडची आहे, वर्षभर संशोधनं केली जातात, अनेक देश संशोधनं करतात, आणि मग ती लस कुठेतरी शोधली जाते आणि मग जगभर त्या ठिकाणी त्याचं वितरण होतं. सांगायचा उद्देश काय, उपयोजित मराठीमध्ये
आपण जे काही ज्ञान संपादन करत असतो, आपल्या ज्या काही भावना असतात, आपल्या ज्या कल्पना असतात, हे त्या ठिकाणी आपण सगळ्या जगाला शिकवण्याचं सांगण्याचं सामर्थ्य हे उपयोजित मराठीमध्ये आपल्याला मिळत असतं, त्याचं आविष्कार होत असतं. समाज जसजसा विकसित होत आहे तसतशी भाषांचे उपयोजनाचे क्षेत्र व्यापक आणि विविधांगी होत आहेत. आपण पाहतो की ही जी कौशल्य आहेत ना, मूलभूत कौशल्य, मग याच्यामध्ये आपण पाहतो श्रवण कौशल्य असेल, भाषण संभाषण कौशल्य असेल, वाचन असेल, लेखन असेल, हे मूलभूत कौशल्य भाषेमध्ये मानले जातात. आणि ह्या कौशल्यांचा विकास हा देखील सातत्याने होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. भाषण संभाषण वाचन लेखन कुठली कौशल्य बघा, हे लेखन कौशल्यसुद्धा हे जसं त्या ठिकाणी समाज आधुनिक बनत जाईल तसं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन त्या ठिकाणी होत जातं. आणि उपयोजनाचे क्षेत्र व्यापक आणि विविधांगी बनत असल्यामुळे यामध्ये व्यवसायाच्या नवनव्या संधी त्या ठिकाणी निर्माण होतात. आपण पाहतो की उपयोजित लेखनामध्ये समजा वृत्त लेख आहे, जाहिरात लेखन असतं, याच्यामध्ये आपण पाहतो की एवढा मोठा रोजगार आहे. आपण वर्तमानपत्राचं क्षेत्र जर पाहिलं, उपयोजित साहित्यामध्येच ते येतं, उपयोजित मराठीमध्येच ते येतं, कारण आपण त्या ठिकाणी वृत्तांत लिहित असतो, जाहिराती देत असतो, लेख लिहित असतो, मग हे सुद्धा उपयोजित मराठीमध्ये. आणि हे क्षेत्र पूर्वी मर्यादित होतं, आता मात्र एवढं विस्तारित झालेलं आहे की लाखो लोक या क्षेत्रामध्ये काम करताना पाहायला मिळतात. सूत्रसंचलन जे आपण पाहणार आहेत यामध्ये सुद्धा हे पूर्वी हौसी म्हणून केलं जायचं, आता हौसी म्हणून ते राहिलं नाही, आता त्या ठिकाणी तो एक व्यवसाय म्हणून ते त्या ठिकाणी झाले. भाषण संभाषण हे सुद्धा कौशल्य, हे पूर्वी त्या ठिकाणी आपल्याकडे असणारं ज्ञान हे लोकांना पूर्वी दिलं जायचं, त्याला त्या ठिकाणी मोबदला कोणी येत नसायचं. उद्देश फक्त असायचा की आपल्याकडून चार लोकांना ज्ञान मिळावं, आपल्या आयुष्याचा हेतू काय, लोकांना शिकवणं आहे, आणि ते फक्त करायचे, त्याचा मोबदला मागत नव्हते. आपण संत पाहतो की ज्ञानेश्वरापासून ते आजपर्यंत, म्हणजे अगदी आजपर्यंत संत जर पाहिले तर पूर्वीच्या काळातले संत हे त्या ठिकाणी भिक्षा मागून खायचे, लोकांना प्रवचन करायचे, सन्मार्गाचे शिकवण द्यायचे. आता अलीकडे बघतो आपण एखाद्या कीर्तनकाराला जर आपल्याला प्रबोधनासाठी आणावंसं वाटत असेल तर अगोदर त्यांना ठरवावं लागतं, तो व्यवहार झाला, तो व्यवहार झाला, मग कोण त्या ठिकाणी 10,000 घेईल, 15,000 घेईल, 20,000 घेईल, 50,000 घेईल, व्यवहार झाला. असे त्या ठिकाणी व्यवहार नव्हते. सांगायचा उद्देश काय की उपयोजनाची क्षेत्र ही विकसित झालेली आहेत आणि अलीकडे या क्षेत्रामध्ये व्यवसाय म्हणून त्याकडे पाहिलं जातं. आपण पाहतो की सादरीकरणसुद्धा उपयोजित मराठीमध्ये येतं, प्रेझेंटेशन, सादरीकरण. सादरीकरण कसं केलं जावं ते सुद्धा कला आहे, ते सुद्धा कौशल्य आहे, आणि ते चांगल्या पद्धतीने आपल्याला आत्मसात करण्यासाठी मग अनेक ठिकाणी सेमिनार असतात की ज्या सेमिनारची फीस ही हजारो लाखोच्या पटीत असते, आणि मग ते आपण आत्मसात करायचं, आणि मग ते सादरीकरण शिकायचं, अभिनयाचे कौशल्य शिकायचे, आणि तो एक आपला व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी पुढं आपण तो मानायचा, आणि त्यात आपला उदरनिर्वाह किंवा पैसा कमवायचा. असे ही सगळी क्षेत्र, मग ते श्रवणाचे असतील, भाषण संभाषणाचे असतील, वाचन लेखनाचे असतील, ही कौशल्य आता विकसित झालेली आहेत. आणि शिक्षणाच्या प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर ही भाषिक कौशल्य प्राप्त करण्याच्या अनेक संधी ह्या तुम्हाला मिळत असतात. ही कौशल्य विकसित झाली पाहिजे, कारण जोपर्यंत ही कौशल्य आपली विकसित होत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी आपल्या भाषेचा वापर अगदी आपल्या स्वतःच्या विकासासाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या उन्नतीसाठी किंवा स्वतःच्या व्यवसायासाठी हा चांगल्या पद्धतीने करू शकणार नाही. आणि एक विशेष आहे की आपल्याला सांगावं असं वाटतं की हा जो बदललेला अभ्यासक्रम आहे 11वी आणि 12वीचा अभ्यासक्रम आपण सुरुवातीपासून जर चांगल्या पद्धतीने केला, आता पाहतो आपण की अलीकडे समजा डॉक्टर झालात, इंजिनियर झालात, शिक्षक झालात, वकील झालात, किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण डिग्री घेतली की प्रत्येकाच्या अपेक्षा असते की आपण अधिकारी व्हावं. समजा UPSC क्लास वन जरी नाही तरी क्लास 2 MPSC तरी आपण करू असे एक आपली अपेक्षा असते. आणि MPSCला जो मराठी विषयाचा पेपर आहे की जो कंपल्सरी मानला जातो, कंपल्सरी आहे, तो ऑप्शनमध्ये नाही, 100 गुणाचा पेपर आहे. आणि तो 100 गुणाचा पेपर हा संपूर्ण 11वी आणि 12वी या 2 वर्षाच्या मराठी जो सिलॅबस आहे किंवा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. सांगायचा उद्देश काय की आपलं जर ते स्वप्न असेल तर आपण त्या ठिकाणी हा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने जर आत्मसात केला तर तुम्हाला पुढे ते सोपं जाणार. मग त्याच्यामध्ये ह्यासुद्धा गोष्टी आहेत, उपयोजित
मराठीमध्ये वृत्तांत लेखन असेल, निबंध लेखन असेल किंवा सादरीकरण असेल, सूत्रसंचलन असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. आणि उपयोजित मराठीमध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे की आपण जो अनुभव घेत असतो, विचार करत असतो, मग तो मौखिक असेल किंवा लिखित स्वरूपात असेल, तो त्या ठिकाणी आपल्याला काय करता आला पाहिजे, व्यक्त करता आला पाहिजे. आणि तो चांगल्या पद्धतीने व्यक्त करण्यासाठी आपल्याला उपयोजित मराठीची आवश्यकता असते. समजा आपण विचार करतो, पण विचार करतच आपण जर बसलो, तो व्यक्तच करत केला नाही, तर त्या विचाराला अर्थ राहत नाही. किंवा आपल्याकडे खूप ज्ञान आहे, खूप ज्ञान आहे, पण आपण ते व्यक्तच करू शकत नसाल, तर त्या ज्ञानाचा उपयोग होत नाही. म्हणजे व्यक्त होणं म्हणजे उपयोजन करणं, व्यक्त होणं म्हणजे उपयोजित मराठीमध्ये आपल्याला मग जे वेगवेगळे भाग असतात त्याच्यामध्ये सादरीकरण आहे, जाहिरात आहे, सूत्रसंचलन आहे, किंवा त्या ठिकाणी वृत्तांत लेखन आहे, अनुवाद वगैरे करणं आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला कशासाठी शिकायचं, आत्मसात कशासाठी करायचे, की आपले विचार, आपले अनुभव हे कुठेतरी लिखित स्वरूपात तरी मांडावे किंवा कुठेतरी मौखिक स्वरूपात तर मांडावे, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याकडे जे आहे ते त्या ठिकाणी आपण दुसऱ्यांना देऊ. कारण ज्ञान ही अशी बाब आहे की दिल्यानं ते वाढत जातं, कमी कधीच होत नाही. कारण ज्ञानामध्ये वजाबाकी नसतेच, असली तर बेरीज अगदी गुणाकारसुद्धा असू शकेल, पण वजाबाकी कधीच नसते. आणि म्हणून आपले अनुभव, आपले विचार हे त्या ठिकाणी मौखिक किंवा लिखित स्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला मांडता आले पाहिजे. मूलभूत भाषिक कौशल्यांच्या संपादनातूनच उत्स्फूर्तपणे व सहजपणे लेखन प्रक्रियेची सुरुवात होत असते व संवाद, संभाषण, निवेदन कौशल्य विकसित होतात. आणि या दृष्टिकोनातून उपयोजित मराठी विभागातील घटकाकडे आपण पाहतो आणि याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनाशी जोडला पाहिजे. दैनंदिन जीवनाशी म्हणजे आपल्याला समजा भाषा आपण मांडत असताना ती चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे कशी मांडावी, हे कौशल्य आत्मसात करणं म्हणजे उपयोजन आहे. आणि ते उपयोजन व्यक्त झालं पाहिजे बोलण्यातून असेल, लिहिण्यातून असेल. यावर्षी आपल्याला उपयोजित मराठीमध्ये या भागामध्ये सांगितलं तुम्हाला की पाच घटक आहेत. यामध्ये सूत्रसंचलन हा एक घटक आहे, मुद्रित शोधन हा घटक आहे, अनुवाद आहे, अनुदिनी लेखन आहे संगणकाशी संबंधित, आणि रेडिओ जॉक. यातील अनुवाद आपण सोडून द्यायचा आहे, कारण 25% जो सिलेबस कमी झाला आहे, अभ्यासक्रम कमी झाला आहे, याच्यामध्ये उपयोजित मराठीमधील अनुवाद हा भाग कमी करण्यात आलेला आहे. आणि हे आपल्याला यामध्ये उपयोजित मराठीमध्ये 11 शिकायचं आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की अनुवाद यामध्ये भाषांतर असतं, भाषांतर म्हणजे भाषांतरच करायचं आहे, पण मूळ लेखकांच्या पुस्तकातील जे काही विचार आहेत, जी काही भावना आहेत, ती विचार, ती भावना मात्र आपण विचारात घेऊन अनुवाद करावा लागतो. तुम्हाला सांगितलं मी की समजा विंग ऑफ फायर अब्दुल कलाम यांचं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये अग्निपंख नावानं माधुरी शानबाग यांनी त्याचं भाषांतर केलेलं आहे. भाषांतर करत असताना, अनुवाद करत असताना जे काही मूळ पुस्तकामध्ये समजा काही उदाहरणं दिलेली असतील, काय त्यांचे विचार मांडलेले असतील, ते विचार किंवा ते अनुभव हे जसेच्या तसे आपल्याला कथन करता आले पाहिजेत, मांडता आले पाहिजेत, हे अनुवादामध्ये झालं. त्याच्यानंतर सूत्रसंचलनामध्ये सुद्धा आपल्याला शिकायचं आहे की सूत्रसंचलन करताना की समजा सूत्रसंचालकांना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे, किंवा त्याला समजा कार्यक्रमाचं सखोल ज्ञान असणं गरजेचं असतं, किंवा त्या ठिकाणी त्याच्यावरच सगळं कार्यक्रमाचं जे काही समजा आपण बघ म्हणजे यश मिळणं न मिळणं हे त्याच्यावरच अवलंबून असतं. अगदी सगळ्या गोष्टी त्याला पाहाव्या लागतात, हे आपल्याला यामध्ये पाहायचे. ब्लॉग लेखन नाही, पण याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अनुदिनी जसं आपण पूर्वीच्या काळामध्ये पाहतो आपण की डायरी लिहिली जायची, अनुदिनी म्हणजे दररोजच्या दररोज आपल्याला अनुभव किंवा आपण जे काही करणार आहे ते त्या डायरीमध्ये नोंद आपण करायचो. दिवसभरात काय केलं त्याची नोंद करायची, उद्या काय करणार आहे त्याची नोंद करायची. ही जशी डायरी असते ना आपली, तसंच अलीकडच्या काळामध्ये संगणकाच्या युगामध्ये आपण त्या ठिकाणी ब्लॉग लेखन म्हणतो आपण. त्याच्यावर सातत्याने आपण मोठमोठ्या लोकांचे ट्विट केलेले ऐकतो बघा की तसं त्या ठिकाणी हे अनुदिनी असते, तोही भाग आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. त्याच्यानंतर रेडिओ जॉकी ही संकल्पना नवीन अलीकडची आहे. रेडिओ जॉकी म्हणजे काय की अलीकडे आपण पाहतो की आकाशवाणीचे केंद्र भरपूर वाढलेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये ठराविकच केंद्र होते, पण अलीकडे हे केंद्र वाढत गेलेले आहेत. FM केंद्रावर आपण पाहतो की एक सूत्रसंचलन करणार असतो, निवेदन करणार असतो, आणि हा निवेदन करणारा काय करत असतो की
समजा एखादी मुलाखत कोणाची तरी घ्यायची असेल, विशेष एखादा दिवस असेल, त्याचं महत्त्व सांगत सांगत आपल्या श्रोत्यांचं मनोरंजन करण्याचं काम करत असतो. हा रेडिओ जॉकी त्याचं स्वरूप काय असतं किंवा त्या ठिकाणी आपल्या रेडिओ जॉकी FM आपण ऐकतो, एखाद्या वेळी FM ऐकताना आपल्या लक्षात येतं की कुठला तरी एखादा विषय तो घेतो आणि तो विषय आपल्यासमोर मांडत 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 त्या ठिकाणी काय करतो, जी गाणी असतात मनोरंजनाची ती त्या ठिकाणी आपल्याला ऐकवत असतो, मनोरंजन करत असतो. किंवा कुठले तरी किस्से सांगत सांगत, मग ते विनोदी असतील काही, समजा एखादं पाहतो आपण की कुठला तरी एखादा समजा पर्यावरण दिन असेल, पर्यावरणाचं महत्त्व पटवून देत 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 त्या ठिकाणी तो त्या संबंधित असणारे गाणे आपल्याला ऐकवतो. म्हणजे रेडिओ जॉकी अलीकडे नवीन संकल्पना आहे. जसं अलीकडच्या काळात पूर्वीच्या काळात दूरदर्शन होतं, ठराविक वेळेमध्ये एक चॅनल आणि ठराविक वेळेमध्ये ठराविक कार्यक्रम आपल्याला माहिती असायची की आपण बघत राहतो. आता पाहतो आपण की 24 तास आपल्याला दूरचित्रवाणीची सेवा मिळते आणि त्याचं स्वरूपसुद्धा निश्चित आहे की बातम्या देणारे 24 तास बातम्या देणारे चॅनल 24 तास बातम्याच देतात. अगदी कदाचित त्या रिपीट होत असतील, एखाद्या विषयी घेऊन दिवसभर त्यावर चर्चा होत असेल, पण बातम्याच देतात. काही त्या ठिकाणी चित्रपटाचे चॅनल्स असतात, त्याच्यावर नेहमी कायमस्वरूपी 24 तास चित्रपटच पाहायला मिळतात, काही गाण्यांचे असतात. हे स्वरूप बदललं आणि ते बदललेलं स्वरूप हे त्या ठिकाणी आपल्याला उपयोजित मराठीमध्ये शिकायचं आहे. 11वीमध्ये आपण या ठिकाणी फक्त 5च भाग पाहणार आहोत, सूत्रसंचालन, मुद्रित शोधन, अनुवाद, अनुदिनी लेखन आणि रेडिओ. आपण या पुढच्या भागामध्ये सूत्रसंचालन यातील हा भाग हा पुढच्या भागात आपण पाहणार आहे. आजच्या भागामध्ये आपण मूल्यमापनाचं स्वरूप पाहिलं. मूल्यमापनाचं स्वरूप कदाचित बदलू शकेल आताच्या परिस्थितीमुळं, पण जे आपल्याकडे उपलब्ध आहे ते 200 मार्कासाठी वर्षभराचं मूल्यमापन असेल. 200 मार्कामध्ये आपल्याला 70 मार्क घ्यावे लागतील, म्हणजे 35 मार्क तुमच्या ॲव्हरेज त्या गुणपत्रिकेत असणार आहेत. सध्याचं हे आहे, पण कदाचित जसं स्वरूप बदले तसं तुमच्यापर्यंत आम्ही ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आज आपण एवढंच पाहू, या ठिकाणी थांबू. धन्यवाद.